नमस्कार, मी सचिन, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आमदार संदीप नाईक यांच्या आयोजनातून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरिता नवी मुंबई कोपरखैरणे येथे जीवनधारा जॉब फेअर 2018 आयोजन। मुंबई मराठी पत्रकार संघात जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पत्रकार संघ आणि अमेरिकन वकिलातीच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचं आयोजन। राजस्थान उत्तर प्रदेशला वादळाचा जोरदार तडाखा, शेकडो मृत्युमुखी तर हजारो संसार उद्ध्वस्त। न्यायाच्या प्रतीक्षेत आझाद मैदानात कांबळे बंधू भगिनींचे उपोषण, अन्यायाच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी। आणि शिक्षण क्षेत्रात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा टीडीएफचा दावा, घोटाळ्याच्या चौकशीसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा। भारतीय जनता पक्षाचे अणुशक्तीनगर विधानसभा उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई उपाध्यक्ष श्रीधर ठोंबरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक अणुशक्तीनगर विधानसभाचे सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश पूर्वे। राज्याच्या शिक्षण क्षेत्रात 200 कोटींचा घोटाळा झालाय याबाबतचे पुरावे देऊन सुद्धा राज्य शासन मूग गिळून गप्प बसलंय असा आरोप टीडीएफ आणि विविध शिक्षक संघटनांनी केलाय। लवकरात लवकर हा संपूर्ण घोटाळा उघड करावा आणि भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे या मागणीकरिता सरकारला त्यांनी आता निर्वाणीचा इशारा दिलाय। मुंबई टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट अर्थात टीडीएफ, शिक्षक मित्र आणि आदर्श शिक्षक सेवा संघ या संघटनांनी एकत्रितरित्या राज्य सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध केला। राज्यामध्ये शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचाराला राज्य सरकारच खतपाणी घालत असल्याचा आरोप टीडीएफचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केलाय। निषेध अशासाठी की शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या व्यवस्था आहेत, अधिकारी, मंत्री, अधिकारी, संस्था या सर्व पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे, त्यामुळे शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था हैराण झालेली आहे। आणि ही जी शिक्षण व्यवस्था आहे, अनुदानित शिक्षण व्यवस्था, ही शिक्षण व्यवस्था या भ्रष्टाचारामुळे मोडीत निघते आहे। आणि खुद्द सरकार हे जे आहे, हे सरकार या भ्रष्टाचाराला साथ देत आहे आणि भ्रष्टाचारामध्ये सहभागी झालेला आहे। आणि त्यामुळे हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे। शिक्षकांवर होणारा जो काय अन्याय अत्याचार आहे हा थांबला पाहिजे आणि शासनाने किमान भ्रष्टाचार करू नये आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालू नये या एकमेव मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सरकार विरोधात छेडण्यात आलेल्या या आंदोलनात विविध शिक्षक संघटना सहभागी झाल्या। शिक्षण अधिकारी आणि भ्रष्ट शिक्षण यंत्रणेच्या मार्फत भ्रष्टाचारी शिक्षण संस्थांचे पाठराखण केले जात असून प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय होत असल्याची खंत यावेळी आदर्श शिक्षक सेवा संघाचे अध्यक्ष राजेश सिंह यांनी व्यक्त केली। आज महाराष्ट्र में टीचरों की हालत बहुत खराब है, शिक्षक आत्महत्या कर रहे हैं, बिना अनुदानित विद्यालय को वेतन नहीं है, 25-25 दिन यहाँ पर आज़ाद मैदान में आंदोलन हो रहा है, लेकिन उनको जो है सरकार उनकी जो है सुन नहीं रही है। 17 साल उनको जो है नौकरी करते हुए हो गया, लेकिन उनको अभी तक सिर्फ सरकार 20% अनुदान दी है। आज जो 7 से 8 हज़ार रुपये में उनका जो है क्या होने वाला है, उनके वो एकदम लाचार और असहाय वे लोग हैं। जूनी पेंशन सरकार नहीं दे रही है और तमाम तरह के आज शिक्षकों के ऊपर हर जगह तमाम तरह के अत्याचार हो रहे हैं। आज हमारा यहाँ पर आज़ाद मैदान में सिर्फ हमारा यही है कि सरकार जागे और ये जो भ्रष्टाचार हर जगह फैला हुआ है उस भ्रष्टाचार को रोकने का जो है काम करे, यही हमारी जो है मांग है। शिक्षकांच्या आंदोलनात अश्विनी पवार, राजेश पंड्या, लालजी कौर, शिवाजी कुळाल, अमित भावसार यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते। सर्वांनी शिक्षण क्षेत्रात झालेल्या 200 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करीत सरकारला आता निर्वाणीचा इशारा दिलाय। शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतली नाही, आमच्याकडचे पुरावे घेतले आणि शिक्षण मंत्र्यांनी 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याचा आव्हानला गेल्या 2015 ते 200 कोटी रुपये कुठे शिक्षण मंत्र्यांनी हडप केले हे त्यांनाच माहीत। आणि त्या संदर्भात आम्ही सारखं भांडतोय आणि आता एक मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना दाद देत नसल्यामुळे आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाशभाई जावडेकर यांना मी पत्र दिलं आणि प्रकाशभाई जावडेकरांनी आदेश दिले की हा जो 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि शिक्षणातला भ्रष्टाचार आहे याची तात्काळ चौकशी करून केंद्राला अहवाल पाठवा अशा प्रकारचे आदेश आहेत। तरीसुद्धा
कुठल्याही प्रकारची कारवाई या शासनाकडून होत नाही. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रशांत कापडे जनादेश वृत्तवाहिनी करिता.